बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली असून त्या अनुषंगाने अनेक नेत्यांच्या लोकांशी भेटी गाठी वाढलेल्या दिसून येतात राधानगरी भूदरगड कागल आणि करवीर तालुक्यातील सात गावे म्हणजे एकूण दोनशे अठरा गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे या निवडणुकीच्या रिंगणात काहींचे उमेदवारी अर्ज देखील लावण्यात आले यामध्ये राधानगरी कागल आणि करवीर या भागातील ओळखीचा चेहरा आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे ते टी अण्णा म्हणजेच टीएस देसाई यांचा उमेदवारी अर्ज डावलल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त केली जाते टी यस अण्णा एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी केली चाळीस वर्ष माजी आमदार बजरंग अण्णा देसाई यांच्याशी एकनिष्ठ राहून राजकारणात आपली छाप सोडत आण्णा गटामध्ये आपलं स्थान बळकट केलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकारी पदाच्या माध्यमातून राधानगरी भूदरगड कागल शाहूवाडी ते आजरा तालुक्यातील वाड्यावस्त्यांपर्यंत आवाज बुलंद केला एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेचे विजयश्री खेचून आणल्यानंतर सर्वांच्या साथीने म्हसवे गावामध्ये सत्कार समारंभ करत कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व तत्कालीन चेअरमन दिनकरराव जाधव व्हाईस चेअरमन विजयसिंह मोरे माजी आमदार नामदेवरावजी भोईटे गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील आदी मात्तबर नेत्यांना एकत्रित एक आणलं देसाई अण्णांची कार्यनिष्ठा पाहून लोकांनी त्यांना बिद्री साखर कारखान्याचे संचालक बनवण्याचं ठरवलं मात्र त्यावेळी देखील त्यांना उमेदवारी अर्ज टाळवण्यात आला तरीही त्यांनी न खसता बजरंग अण्णांशी एकनिष्ठ राहून त्यांचा उजवा हात म्हणून त्यांनी काम पाहिलं असा मोठा जनसंपर्क असलेला नेता प्रत्येकाला हवा असतो सध्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत टीयसाणांचा जनसंपर्क पाहून अनेक सत्ताधारी तसेच विरोधी गटातील नेते टीयसाणांची भेट घेताना दिसून येतात त्यामुळे बिद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये टी यस देसाई यांची भूमिका निर्णायक ठरू शकते अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा